नमस्कार, मी मंजिरी. मुंबई 24 विशेष सदरामध्ये आपलं स्वागत. मुंबई 24 उलट तपासणी या सदरामध्ये विविध विषयांची चर्चा आणि विविध ज्या घडामोडी घडतात त्याच्यात अचानक झालेले फेरबदल किंवा निर्णय याविषयी आम्ही नेहमीच उलट तपासणी करत असतो, ज्यात सहभाग असतो अनेक दिग्गजांचा. याच अशा एका गंभीर विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. आपल्यासोबत आज आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर. भाऊ तोरसेकर नेहमीच प्रत्येक बातमीवर आपलं बारीक लक्ष ठेवून असतात आणि एखाद्या सच्च्या पत्रकाराप्रमाणे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याचा उलगडा ते ठामपणे सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात. उलट तपासणी या सदरामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एका गंभीर विषयावर. गेली 50 वर्ष एक यंत्रणा कार्यरत असून अनेक केसचा तिने उलगडा केलेला आहे, पण आता मात्र गुवाहाटीच्या उच्च न्यायालयानं ती संस्थाच रद्द करून अमान्य असल्याचं ठरवलेलं आहे. हो, मी बोलते आहे CBI विषयी. CBI ही यंत्रणाच अवैध असल्याचं उच्च न्यायालयाने घोषित केलेलं आहे, पण सर्वप्रथम जाणूया CBI बाबत. CBI अवैध आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे केंद्रीय अन्वेषण ब्युरो. 50 वर्षांपासून 8,000 कर्मचाऱ्यांबरोबर कार्यरत असलेली CBI ही संस्था अचानक अवैध झाली. CBI ची कारकीर्द घटना बाह्य आहे आणि याची घोषणा आपल्या एका खटल्याच्या सुनावणीमध्ये गुवाहाटी हायकोर्टने केली. आता या निकालामुळे CBI च्या सर्व कामांवर रोख लागली. 6 नोव्हेंबरला जेव्हा हा निर्णय देण्यात आला तेव्हा देशभरात खळबळ उडाली. केंद्र सरकारने लगेच सुप्रीम कोर्टचा धावा घेतला आणि या निर्णयाला स्थगिती मिळवून घेतली. गुवाहाटी हायकोर्टातील खंडपीठाने सांगितले होते की दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच DSPE कायदा 1946 अनुसार CBI ची स्थापना 1 एप्रिल 1963 रोजी करण्यात आली होती. CBI स्थापना करण्यासाठी करण्यात आलेला ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाचा नव्हता आणि त्याला राष्ट्रपतीची मंजुरीही नव्हती. ही केवळ गृहमंत्रालयाद्वारे देण्यात आलेली एक सूचना होती. यामुळे याला कायदा म्हणता येणार नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवलं होतं. त्यामुळे CBI अवैध ठरली. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निकालामुळे CBI बेकायदेशीर आणि घटना बाह्य ठरते. CBI पोलीस फोर्स नाही. CBI तपासणी करू शकत नाही, अटक करू शकत नाही, FIR करू शकत नाही. मग CBI द्वारे केलेल्या तपासणी रिपोर्ट्स कारवायांवर प्रश्नचिन्ह लागला. कुठलीही तपासणी किंवा अटक किंवा चार्जशीट करायचा CRPC च्या कायद्यात फक्त पोलिसांना अधिकार आहे आणि हा कायदा पोलिसांच्या संदर्भात बनवण्यात आला होता आणि CBI CRPC कायद्याअंतर्गत कार्य करू शकत नाही. 50 वर्ष जुनी अशी CBI ही यंत्रणा जिनी अनेक केसचा छडा लावलेला आहे, पण आज अचानक गुवाहाटी उच्च न्यायालयाने तिला रद्दबातल केलेला आहे. तर या संदर्भात भाऊ तोरसेकर आपलं म्हणणं काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे CBI ही यंत्रणा देशातली सगळ्यात प्रमुख तपास यंत्रणा मानली जाते. म्हणजे तसा कुठलाही गुन्हा घडला कायद्याचं जे राज्य असतं ते गुन्हेगारांना शासन देण्यासाठी असतं आणि त्यासाठी शासनाने स्वतःची एक यंत्रणा उभी केलेली असते, त्याला आपण सर्वसाधारणपणे पोलीस समजतो. प्रत्येक राज्यामध्ये पोलीस असतात आणि प्रत्येक राज्याचा एक गृहमंत्री असतो. पण प्रत्येक राज्यामध्ये एखाद्या आपण बघतो की मुंबईत एक गुन्हा घडला की तो आरोपी उठतोन पळून जातो उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये किंवा कर्नाटकमध्ये, मग तिथे काय करायचं? तर अशा रीतीने देशाच्या कानाकोपऱ्यात ज्या गुन्हेगारी घटना घडत असतात त्याच्यावर अंकुश ठेवायचा तर त्याच्यासाठी केंद्र सरकारची एक पोलीस यंत्रणा लागते आणि ते काम CBI सोपवण्यात आलं. आणि त्यासाठी केंद्र सरकारची म्हणून जी एक पोलीस यंत्रणा आहे ती पोलीस यंत्रणा म्हणून CBI काम करत असते. आता या संस्थेची स्थापना कशी झाली हा वादाचा विषय झालेला आहे आणि त्यामुळे गुवाहाटी कोर्टाने त्यावर तो निर्णय दिलेला आहे. पण गुवाहाटी उच्च न्यायालयाने हा जो निर्णय दिला आहे त्यामागची पार्श्वभूमी काय, नेमकं असं काय घडलं की आज अचानक इतक्या वर्षानंतर जाग आली आहे? अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे वेगवेगळ्या कायद्यांना त्यांच्या संस्थांना आव्हान दिलं जात असतं. आता उदाहरणार्थ आपल्याकडे वाजपेयी सरकार असताना दहशतवाद विरोधी कायदा पोटा करण्यात आला. त्या पोटाच्या कायदेशीरपणाला आव्हान दिलं जात होतं आणि शेवटी त्याच्यावर काही कारवाया झाल्या आणि तो कायदा रद्द झाला. तसा जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी आणीबाणीच्या काळामध्ये मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट म्हणजे
अंतर्गत सुरक्षा कायदा होता, त्या कायद्यामुळे अनेक लोकांना, राजकीय नेत्यांनाही तुरुंगात डांबलं 19 महिने. तर त्याला आव्हान देण्यात आलं. मग त्यावेळेला जनता पार्टी निवडून आली, त्यांनी तो कायदा रद्द केला, त्याच्यावरच मतदान झालं होतं. त्यामुळे कुठलीही कायदेशीर यंत्रणा जी असते किंवा कायदा असतो, तो कायदा भारतीय राज्यघटना जी आहे त्या घटनेच्या चौकटीत बसणारा आहे की नाही हे तपासूनच त्यावर निर्णय घेतला जात असतो. आता हे तपासणार कोण? कारण विधिमंडळ जे असतं किंवा लोकसभा, संसद असते, यांना कायदे बनवण्याचा अधिकार आहे, पण तो कायदा हा घटनेच्या कसोटीवर बरोबर आहे की नाही हे तपासण्याचं काम कोर्ट करत असतात. आणि त्यामुळेच वर्षानुवर्ष अनेक कायदे राबवले जात असतात, पण ते बरोबर आहेत की नाही. तसा CBI ही संस्था खरोखरच कायदेशीर आहे की नाही याच्यासाठी आव्हान दिलं गेलं होतं. आणि त्याची केस ही गुवाहाटीच्या, आसामची जी राजधानी आहे, आसामचं जे हायकोर्ट आहे त्यांच्यासमोर होती, आणि त्यावर त्यांनी हा निर्णय दिलेला आहे. पण आता या CBIला अवैधचा ठपका बसला आहे, तर याचे नेमके काय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतंय? परिणाम अनेक होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की हाच अर्जदार जो होता, त्याने जेव्हा हायकोर्टात धाव घेतली तेव्हा एकाच न्यायाधीशाचं खंडपीठ होतं आणि त्याच्यासमोर हा अर्ज फेटाळला गेला होता. तेव्हा त्याने मोठ्या बेंचसमोर, म्हणजे दोन न्यायाधीशांच्या बेंचसमोर परत त्याचा फेरविचार करण्यासाठी अर्ज दाखल केला. आणि तो जेव्हा दाखल केला तेव्हा त्याच्यावर त्यांनी जो युक्तिवाद मांडला होता तो या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्वीकारला. आता तो का स्वीकारला? तर एखादी शासकीय यंत्रणा जी असते ती यंत्रणा एका कायद्याने स्थापन केली जाते. तर तो कायदा जो होता, तो कायदा, प्रत्येक कायदा जो आहे, तर ज्या कायद्यानुसार ती यंत्रणा स्थापन केली गेली, CBI नावाची, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ही दिल्ली पोलीस कायद्यानुसार स्थापन केली होती. त्यामुळे दिल्ली पोलिसांचा जो कायदा आहे तो दिल्ली पुरताच मर्यादित असू शकतो. त्यामुळे मग त्याची वैधता अखिल भारतात कशी काय होऊ शकते, मुंबईत कशी काय होऊ शकते, चेन्नईत कशी काय होऊ शकते? त्यामुळे त्या कायद्यान्वये जी यंत्रणा स्थापन केली ती फार तर दिल्ली कमिशनरच्या किंवा दिल्ली कार्यक्षेत्राच्या अंडर होऊ शकते, आणि त्यामुळे त्याला आव्हान दिलं गेलं होतं आणि ती मान्य झाली. याचं कारण, त्याचं म्हणणं असं होतं की ही यंत्रणा ही आसाममध्ये लागू होऊ शकत नाही, कारण तिची दिल्ली पोलीस कायदा जो आहे तो मुंबईत लागू शकत नाही, मुंबईत मुंबई कायदा लागतो, आणि जे मग व्यापक केलेले आहेत त्यानुसार संपूर्ण देशात लागू शकतं. तर ती नसल्यामुळे त्यांनी त्या कायद्याचं, आपल्या हायकोर्टाने त्या तो कायदा जो आहे त्यानुसारची जी यंत्रणा स्थापन केली ती रद्दबातल केली. आता प्रश्न असा आहे, तुम्ही विचारलेला, की याचा परिणाम काय होऊ शकतात? त्याचे परिणाम अतिशय व्यापक आहेत, कारण देशभर CBI काम करते आणि देशभरात निदान काही हजार खटले हे CBIच्या अंतर्गत विविध कोर्टामध्ये पडू नये. आता ह्या खटल्यांचं काय होणार ही समस्या आहे, कारण ज्यांनी खटले दाखल केले ती संस्थाच अस्तित्वात नाही असा कोर्टाचा निकाल आहे. कारण ती संस्था जर कायदेशीर नसेल तर ती अस्तित्वात नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे या क्षणी सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयावर स्थगिती दिल्याशिवाय ते सगळे खटले हे एका दिवसात इनव्हॅलिड किंवा अवैध झालेले आहेत. पण आपल्या देशाचा हा जो भोंगळ कारभारच म्हणावा लागेल, कारण 50 वर्षांनंतर एखादी गोष्ट उलगडून त्याच्यावर एवढा अचानक निर्णय दिला जातो आणि 50 वर्षांपूर्वीची जी यंत्रणा जी आहे ती रद्द ठरवण्यात येते, तर याला नेमकं जबाबदार कोण आहे? आता म्हटलं तर त्याला वेगवेगळ्या वेळचे सरकार किंवा जे राजकीय शासनकर्ते आहेत, म्हणजे आता आपण आज मनमोहन सिंगाचं सरकार आहे म्हणतो, पूर्वी इंदिराजींचं असेल, त्याच्यानंतर राजीवजींचं असेल, देवेगौडा असेल, वाजपेयी असेल, हे सगळे जबाबदार आहेत, पण ते राजकीय शासनकर्ते आहेत. शासनकर्ते जे असतात राज्य करणारे, ते एक धोरण ठरवतात आणि बाकीची जी प्रशासकीय यंत्रणा असते ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात ते प्रत्यक्ष कायद्याचा अंमल करत असतो. मग या सगळ्याची जी कायदेशीर बाजू असते ते ठरवण्यासाठी वेगवेगळे, एक स्वतःचं सरकारचं कायदा मंत्रालय आहे, त्याच्यावर एक कायदा मंत्री आहे, त्याखेरीज त्या कायदा मंत्र्याला वेळोवेळी कायद्याचा सल्ला देणारे जे विशेषज्ञ किंवा एक्सपर्ट ज्याला म्हणतात असे असतात. आणि यात सगळ्यात मोठी भूमिका ॲटर्नी जनरल किंवा सॉलिसिटर जनरल त्यांचे विविध सहाय्यक करत असतात, आणि त्यांनीही ही भूमिका बजावली नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे.
या गंभीर विषयाबाबत आपण अधिक जाणून घेऊया, पण तुर्तास वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. इन्फ्रास्ट्रक्चर, हॉस्पिटॅलिटी, स्पोर्ट्स, एक्सको सेलिब्रेटिंग ग्रोथ. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex Way of Life. Hex Corp, celebrating growth. Ideas for men and women. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज उलट तपासणी या सदरामध्ये सीबीआयच्या प्रकरणात जो निकाल दिलेला आहे त्यावर गंभीर चर्चा सुरू आहे. आज आपल्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर. भाऊ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सीबीआयमध्ये किंवा सीबीआयच्या अंतर्गत आज अनेक खटले, अनेक केसेस अडकलेले आहेत, तर त्या केसचं भवितव्य काय राहणार आहे? आपण बघितलं तर देशाच्या कानाकोपऱ्यात हजारो केसेस आज सीबीआयकडे आहेत. हजारो म्हणजे हजारो आहेत, कारण बारीक सारीक गोष्ट झाली तरी प्रत्येकजण उठतो आणि म्हणतो. आता उदाहरणार्थ आपण बघितलं की दाभोळकरांची केस आहे की आता जवळजवळ 2.5 महिने होऊन झाले, 20 तारखेला 3 महिने होतील, त्यांच्या खुनातला कोणी आरोपी मिळाला नाही. आणि मग हळूहळू ती मागणी सुरू झाली की आता हे प्रकरण सीबीआयकडे तपासायला द्या. अशा रीतीने शेकडो केसेस, बारे आदर्श घोटाळा, ताबडतोब सीबीआयची मागणी होती. त्यामुळे सीबीआयकडे केसेसचा इतका खटल्यांचा भार झालेला आहे आणि अशा सगळ्या केसेस एका दिवसात सीबीआय कायदेशीरच नाही म्हटल्यानंतर सीबीआयने दाखल केलेले जवळजवळ सगळे खटले हे एका दिवसात अवैध ठरलेले आहेत. आता अवैध ठरले तर त्याचा काय होणार, त्याचे परिणाम काय होणार, ही अतिशय गंभीर बाजू आहे. गंभीर बाजू एवढ्यासाठी आहे की ज्याने आरोपपत्र ठेवलं आहे, ज्यांनी तपास केला आहे, ज्यांनी पुरावे शोधून काढलेत आणि ज्यांनी खटले दाखल केलेत ती बाजूच नाही असा कोर्टाने जर हायकोर्टाचा निकाल दिला तर त्यातले जे आरोपी आहेत ते उद्या कुठल्याही कोर्टात काय म्हणणार की अरे आरोप करतोय त्याचा आरोप करायचा त्याला अधिकारच नाही, तो कोण माझ्यावर आरोप करणारा. म्हणजे अवैध होतं, ज्याला आपण कायदा हाती घेणं म्हणतो. की रस्त्यात आपण बघतो एखादा माणूस चोरी करताना दिसला तर लोकांनी पकडला आणि त्याला मारला तर आपण काय भाषा वापरतो, की लोकांनी कायदा हाती घेतला. त्यामुळे या क्षणी अशी परिस्थिती आहे की सीबीआय ही अवैध संघटना असल्यामुळे किंवा अवैध घोषित झाली असल्यामुळे त्यांनी दाखल केलेल्या बहुतेक खटल्यांना कुठलाही कायदेशीर अर्थ उरलेला नाही, का घटनात्मक अर्थ उरलेला नाही. आणि मग असा प्रश्न येतो की यामुळे किती लोकांचा फायदा होईल, किती लोकांचा तोटा होईल, त्याच्यातले कोण राजकारणी आहेत, कोण गुन्हेगार आहेत, कोण अट्टल गुन्हेगार आहेत, कोण घातपाती आहेत, हे सगळे मोकाट सुटू शकतात, ही त्यातली गंभीर बाजू आहे.
पण भाऊ मला असं वाटतं की सीबीआयच्या अंतर्गत अनेक राजकारण्यांचे जे घोटाळे आहेत किंवा ज्या केसेस चालू आहेत तर निश्चितपणे तुम्हाला असं वाटतं की या निर्णयामुळे राजकीय नेत्यांना की जे या कुठल्या घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळाला असेल. मोठा दिलासा आहे या क्षणी तर मोठा. आणि मला तर गंमत एवढ्यासाठी वाटते की मी कालपासून ह्या बातम्या ऐकतोय वाचतोय आणि मला सगळ्यात मोठी गंमत वाटली की सगळ्या मोठमोठ्या वाहिन्यांवर चर्चा चालू आहेत वर्तमानपत्रात पण कोणीही अमित शहाचा उल्लेखसुद्धा त्या बातमीत आणलेला नाही. आणि त्याला सगळ्यात मोठा राजकीय परिणाम ज्याला पॉलिटिकल परिणाम म्हणता येईल का इफेक्ट म्हणता येईल तो अमित शहाच्या प्रकरणातला आहे. कारण गेले 2 महिने आपण एक चर्चा ऐकतोय की इशरत जहानची केस जी सुप्रीम कोर्टाने तपास काम सीबीआयकडे सोपवलेलं आहे आणि त्या केसमध्ये अमित शहाला गुंतवणार आणि अमित शहाचा हत्यार करून नरेंद्र मोदींना गुंतवणार अशी चर्चा आपण ऐकत होतो. आता प्रश्न असा आहे की सीबीआय जर आपलं अस्तित्व गमावून बसली आहे तर अमित शहाला तुम्ही अडकवणार कुठे आणि अमित शहा नाही तर मग तुम्ही मोदींना रोखणार कुठे. हा सगळ्यात अतिशय महत्त्वाचा जो परिणाम असेल तर सगळ्यात मोठा दिलासा आज अमित शहाला मिळाला आहे आणि अमित शहा म्हणूनच नरेंद्र मोदींना मिळाला आहे आणि म्हणून ही सगळ्यात मोठी त्या निकालाची राजकीय घटना जर असेल तर ती मोदींना मिळालेला दिलासा आहे आणि म्हणून त्याचा हा राजकीय परिणाम आहे. सीबीआयच्या बाबतीत जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यावर सामान्यांसोबत काही राजकीय नेत्यांच्या किंवा राजकीय कार्यकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेऊयात. सीबीआय ही एक अवैध यंत्रणा आहे. गुवाहाटी हायकोर्टच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली. तसं या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे पण तरीही लोकांना आणि नेत्यांना हा विषय सर्वात जास्त चर्चेचा बनू लागला आहे. जी यंत्रणा हजारो खटले चालवत होती आता ती यंत्रणा अमान्य आणि अवैध आहे असे कळले. ह्यावर अनेक नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. इमिडिएटली गो टू द सुप्रीम कोर्ट चॅलेंजिंग द ऑर्डर ऑफ द गुवाहाटी हायकोर्ट अँड आफ्टर गोइंग थ्रू द जजमेंट आफ्टर डिस्कसिंग विथ द ऑनरेबल प्राइम मिनिस्टर then we will take a call, we will meet the, we will talk to the law officer, we will meet the, we will get the opinion of the legal department. 40-50 years after the creation of CBI and handling of some thousands of cases, a court has held that they are not even a police force. I have not examined the judgment, but I have no doubt on first principles that it will be liable to be stayed by the Supreme Court and ultimately in all probability quashed. सीबीआई एक बहुत ही पुरानी संस्था है. निर्णय मैंने पढ़ा नहीं है लेकिन जो भी मीडिया में आया है तो बहुत ही हाइपर टेक्निकल निर्णय लगता है. इसलिए भारत सरकार से मैं उम्मीद करूंगा तुरंत उसको चैलेंज करेगी और सुप्रीम कोर्ट से इंटरवेंशन की मांग करेगी. सीबीआई के महत्वपूर्ण मामलों की जांच कर रही है जो सुप्रीम कोर्ट की मॉनिटरिंग में है. इसलिए इस निर्णय को भारत सरकार गंभीरता से लेगी और तुरंत इसको स्टे करने का आग्रह करेगी ऐसे मैं मानता हूं. सरकार को इस पे इस फैसले पे गहन से विचार करना चाहिए और जो लीगल इसकी एथेंटिसिटी है इस पे सरकार को सामने आकर और जुडिशियरी के साथ जो भी समन्वय का तरीका है बनाकर. चूंकि सीबीआई आज तक हिंदुस्तान में वो एजेंसी मानी जाती है जिसपे सब लोगों को लगभग इस देश के और इस देशवासियों को उस सीबीआई पे भरोसा कहीं ना कहीं बरी रहती है. ज्या संस्थेच्या नावाने अपराधी प्रवृत्तीचे लोक आणि नेते सुद्धा थरथर कापायचे अशी संस्था अवैध ठरली कारण विधिमंडळाच्या ठरावातून तिचा निर्माण झाला नाही. आणि तब्बल 50 वर्षांनंतर हे लक्षात आलंय देशातील एका उच्च न्यायालयाला. सीबीआयच्या या निर्णयाबाबत राजकीय लोकांच्या आपण प्रतिक्रिया बघितल्या आहेत. या संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत. काहींना दिलासा मिळाला आहे तर काहींना अत्यंत वाईट वाटलेलं आहे कारण सामान्य माणूस हा देखील आता कुठल्याही केसचा निकाल लागण्यासाठी सीबीआयलाच एक आधारस्तंभ मानतो आणि सीबीआयकडेच आपल्या केसचा निकाल लागावा अशी इच्छा व्यक्त करतो. तर भाऊ तुम्ही काय सांगाल याविषयी, सामान्यांचं काय इथे गळचेपी होणार असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला तसं वाटत नाही. याचं कारण असं की पहिली गोष्ट म्हणजे हा आता निकाल आला त्याच्यावर स्थगिती मागण्यासाठी भारत सरकारला आणि सीबीआयसकट भारताच्या कायदा मंत्रालयाला सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागेल की याच्यावर स्थगिती द्या पहिली. म्हणजे त्याचा जो ऑपरेटिव्ह पार्ट असतो कारवाई जी असते निकालावरची की त्यामुळे ते जे अवैध मानलं गेलं आहे ते थांबवा. म्हणजे ज्या आहेत त्या केसेस ज्या पडलेल्या आहेत शेकडो त्यांना पहिलं जीवदान मिळेल आणि त्याच्यासाठी मला वाटते कदाचित एव्हाना भारत सरकार आणि कायदा मंत्रालय सीबीआय
सुप्रीम कोर्टात गेलेलं सुद्धा असेल आणि त्यांचं पहिली भूमिका ही असणार की त्या गुवाहाटीच्या निकालाला स्थगिती द्या. पण स्थगिती दिल्यामुळे जीवदान मिळालं असं होईल पण CBI सुखरूप झाली असं म्हणता येणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर घटनात्मक निर्णय द्यावा लागेल. कारण त्यातली एक अशी महत्त्वाची बाजू आहे की या ही CBIची स्थापना ही 1963 साली एका कायद्याच्या आधारावर, नुसता ज्याला अध्यादेश म्हणता येणार नाही, सरकारी आदेश पास करून, ज्याला गव्हर्नमेंट रिझॉल्युशन म्हणतात त्याने ते केलेली आहे. त्याला कुठलाही राष्ट्रपतींच्या अथॉरिटी घेतलेली नाही, राष्ट्रपतींची सही किंवा संमती घेतलेली नाही. कुठल्याही संस्थेची कायदेशीर वैधता ही राष्ट्रपतींच्या सहीने आणि नावाने होते, कारण या देशाचा सगळा कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालत असतो. त्यामुळे पहिल्यांदा काय करावं लागेल आणि ते करतील बहुधा, की जाऊन त्याच्यावर स्थगिती घ्यायची. पण स्थगिती घेऊन हा विषय संपणार नाही. स्थगिती घेतल्यामुळे आजवरच्या ज्या खटल्यांना जीवदान मिळेल, पण जीवदान मिळालं तरी एक भाग असा राहतो की पुढचे जे काही नवे खटले आरोप असतील त्याच्यात तेवढ्याच ताकदीने CBIला उतरता येईल की नाही याचं कारण मी सांगतो. याचं कारण असं आहे की यातले जे CBIने आरोपी ठरवलेले आहेत, संशयित ठरवले आहेत, ज्यांच्यावर आरोपपत्र ठरवले आहेत, त्यांचे वकील कोर्टात उभे राहून सांगणार की CBI कोण लागून गेलं आहे, कुठच्या आधारावर CBI आम्हाला आव्हान देतं, कुठच्या ह्यांचा अधिकारच काय आहे. आणि त्यामुळे तो अधिकार सुप्रीम कोर्टाकडून निश्चित होईपर्यंत CBI आपल्या पूर्वीच्या ताकदीने काम करू शकणार नाही. थोडक्यात या निकालाने CBIला पांगळं केलेलं आहे, अधू केलेलं आहे, याबद्दल शंकेला जागा नाही. पण भाऊ, मला असं वाटतं की CBIच्या संदर्भात झालेला हा महत्त्वपूर्ण निर्णय, याचे दुष्परिणाम त्या CBI यंत्रणेत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर नक्कीच होणार आहे, त्यांच्या भावी पिढीवर होणार आहे. किंवा TV मालिका किंवा पिक्चर्सचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून CBIमध्ये जाण्यासाठी जे तरुण धडपडत आहेत, नवीन पिढी धडपडते आहे, तर ती पिढी काय आदर्श ठेवेल, किंवा एवढा 50 वर्षांचा हा निर्णय अचानक लादला गेला आहे असं तुम्हाला काय वाटतं की याचे परिणाम काय होतील? पहिली गोष्ट अशी असते, असे अनेक कायदे आत्तापर्यंत रद्द झाले आहेत, अशा अनेक संस्था किंवा यंत्रणा कोर्टाकडून रद्द झाल्या आहेत, ह्यात काही नवीन नाही आहे फारसं मोठं. त्याच्यात थोडी सुधारणा करून घटनात्मकरित्या त्याचा नवा कायदा बनवून सुप्रीम कोर्ट सांगेल सरकारला किंवा ही यंत्रणा असायला हवी, आवश्यक पण आहे, पण तिची कायदेशीर वैधता पण आवश्यक असते. त्यामुळे CBIसाठी स्वतंत्ररित्या कायदा करा आणि तो कायदा होणं आवश्यक आहे. आत्ताच आपण अलीकडच्या काळात बघितलं होतं की खुद्द सुप्रीम कोर्टानेच हा सरकारचा बोलणारा पोपट आहे, सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारा यंत्रणा आहे, तिला स्वातंत्र्य नाही, अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. त्याचं कारणच असं आहे की CBIला अजूनही स्वतःची कायदेशीर मान्यता नाही आहे. जसं निवडणूक आयोग आपण बघतो किंवा दक्षता आयोग आहे, ह्या प्रत्येकाला किंवा स्वतः सुप्रीम कोर्ट आहे किंवा कोर्ट यंत्रणा न्यायपालिका आहे, या प्रत्येकाला शासनाने आपला संसदेने कायदा पास करून आणि त्याच्यावर घटनात्मक संमती घेऊन त्या संस्थांची स्थापना केलेली आहे. तशी CBIची यंत्रणा नाही आहे. CBIची यंत्रणा आज सरकारने नेमलेली एक यंत्रणा आहे, एका क्षणी सरकार ती रद्दबातल करू शकते, त्या स्वरूपाची राहिली. फक्त दुर्दैव असं आहे की आजपर्यंत त्याला कुठली घटनात्मक आव्हान दिलं गेलं नव्हतं आणि त्यामुळे हे चालू राहिलं. आपल्याकडे अशा शेकडो गोष्टी आहेत की ज्या कोणी स्थापन केल्या, का स्थापन केल्या. मला आणखीन एक गंमत वाटते की ही बातमी 2 दिवस मी बघतोय, पण यात कुठेही कोणी CBIबद्दल एवढी चर्चा करतात पण IBबद्दल कोण बोललेलं नाही. CBI तर 63 साली स्थापन झाली, पण भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी ब्रिटिशांची सत्ता असताना अशाच एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने IBची स्थापना, म्हणजे गुप्तचर विभाग ज्याला आपण म्हणतो, इंटेलिजन्स ब्युरो, त्याची स्थापना अशी झालेली आहे. आणि त्यालासुद्धा बंगलोरच्या हायकोर्टामध्ये एका IBच्या निवृत्त अधिकाऱ्यानेच आव्हान दिलेलं आहे. म्हणजे आज ना उद्या IBचा पण विषय तसाच येणार आहे, IBचाही विषय तसाच येणार आहे. मग याच्यावर सरकारने किंवा अटर्नी जनरल आहेत या लोकांनी गंभीरपणे का नाही विषय चर्चा केली, व ह्याचे परिणाम काय होतील? उद्या याचे निकाल आला तर सरकारला कोर्टात काय जाब विचारला जाणार आहे, हे चर्चा केली नाही, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. आपल्याकडे दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की संकट येतं आणि मग ते आम्ही निस्तरायला पुढे जातो. संकट येणार आहे त्याचा विचार शासकीय पातळीवर होत नाही. जसं काही ही नैसर्गिक आपत्ती आल्यासारखी आपण बघतो, ही येऊ घातली आहे. हा अर्ज जेव्हा झाला तेव्हाच ही आपत्ती येऊ घातली कळलं होतं. सरकारने अटर्नी जनरल, सॉलिसिटर जनरल यांनी जर तेव्हा विचार केला असता
तर ही आपत्ती आज आली नसती, त्याच्या आधी त्याचं कायद्यात रूपांतर करून सीबीआयला हे रितसर, ज्याला काय म्हणतात ते रितसर कायदेशीर स्वरूप दिलं गेलं असतं, तर ही नाचक किवायची पाळी आली नसती. पण भाऊ, तुम्हाला असं वाटतं का की हे सीबीआयचा एवढा गंभीर निर्णय हा झालेला आहे, तर याच्यात निश्चितपणे जे आपलं सरकार आहे, सरकार आणि विरोधक यांना हा चर्चेचा विषय झालेला आहे, आणि विरोधक तर सरकारवर टीका करणारच, पण याचा परिणाम येत्या निवडणुकीमध्ये काही होईल का? किंवा जे राजकारणी आता ज्यांना दिलासा मिळालेला आहे स्वाभाविकपणे, तर याचा काही परिणाम आपल्याला येत्या निवडणुकीत पाहायला मिळेल का? तो राजकीय भाग आहे, कारण असं म्हणतात की काँग्रेस सरकार हे जाणीवपूर्वक मोदींना अपशकून करण्यासाठी अमित शाह जे त्यांचे उजवा हात मानले जातात, आणि ज्या बिहार यूपी जिथे सर्वाधिक जागा निवडून येतात तिथे संघटनात्मक काम करायचं अमित शाह काम करत होते, आणि म्हणून त्यांना गोत्यात टाकण्याचं सीबीआयकडून षडयंत्र रचलं जातं, त्याला फार मोठा शह मिळाला आहे. आणि त्यामुळे राजकीयदृष्ट्या हा मोदींना आणि अमित शहांना मोठा दिलासा आहे, पण दुसरीकडे बघितलं तो काँग्रेसला फार मोठा काटछह मिळालेला आहे, आणि तो अचानक दुसरीकडून आलेला आहे, म्हणजे कोर्टाकडून आलेला आहे. आणि निदान आता ह्याचा सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत कदाचित लोकसभेच्या निवडणुका पण संपून गेल्या जातील, त्यामुळे त्याच्यानंतर आलेल्या निकालात सीबीआयचा उपयोग आज तरी काँग्रेस करू शकणार नाही असं दिसतं. सीबीआयच्या या गंभीर मुद्द्याबाबत आज आपण भाऊ तोरसेकरांशी चर्चा केली आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आज आपल्यासोबत उलट तपासणी या सदरामध्ये होते. आपण सीबीआय संदर्भात जो निकाल लागलेला आहे त्या संदर्भात आपण राजकीय लोकांच्या पण काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. सामान्यांना याचा दिलासा मिळतोय की सामान्य हा अधिक संतप्त होतोय हे आपल्याला येत्या काही दिवसातच कळेलच. तूर्तास आता आपण इथेच निरोप घेऊया. भाऊ, मी तुमचे खूप खूप आभार मानते की तुमचं योग्य मार्गदर्शन मिळालं आणि तुम्ही योग्य आणि अमूल्य अशी माहिती आम्हाला या सदराद्वारे दिलेली आहे. पुढच्या सदरामध्ये आपण उलट तपासणीच्या सदरात एका गंभीर विषयासोबत दिग्गजांसोबत परत बातचीत करूया. तोपर्यंत नमस्कार.